नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीस नामामध्ये आपलं स्वागत. दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकानंतर आता नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये परतलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला तोंड देण्यासाठी राज्य सरकारसह सर्व महापालिकांनी जय्यत तयारी केली असली तरी या विषाणूची धास्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. परदेशातून परतलेले आणि कोरोना पॉझिटिव्ह निघालेले नागरिक यासाठी कारण ठरले आहे. आफ्रिकन देशातून पुणे जिल्ह्यात परतलेले तिन्ही नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील दोघे पिंपरी चिंचवडचे आहेत, त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओमायक्रोनचा संसर्ग पसरला. जगातील 15 देशांमध्ये ओमायक्रोनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आता भारतात सुद्धा केंद्र सरकारने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने ओमायक्रोन विषाणूला अटकाव करण्यासाठी पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून आलेल्या लोकांची RT-PCR टेस्ट करण्यात येत आहे आणि प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्यास जीनोम सिक्वेन्सिंगसाठी त्याची पुढील लॅब टेस्ट करण्यात येत आहे. याच तपासणी प्रक्रियेमुळे नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये आलेले दोन नागरिक पॉझिटिव्ह निघाल्याचं दिसून आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितल्याप्रमाणे ओमायक्रोनचे म्युटेशन डेल्टा व्हेरियंटपेक्षाही जलद गतीने प्रसार होता. ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पोलीस नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पोलीस नामा.